कलियुग, ज्याचा अर्थ आहे अंधकाराचं युग, सूर्यमालेच्या चक्रामध्ये, पृथ्वीच्या चक्रात नाही, सूर्यमालेच्या चक्रामध्ये हे चक्र 25,920 वर्षांमध्ये पूर्ण होतं. हे जर तुम्ही अर्ध्यात विभागलं तर दोन्ही बाजूला 4 आणि 4 युग मिळतील, एकूण 8 युग. फक्त कलियुग आणि सत्ययुग दोन एकत्र येतात, एका मागोमाग एक. दोन सत्ययुग, दोन कलियुग, पण बाकीची दोन युग, द्वापार युग आणि त्रेतायुग, वेगवेगळे असतात कलियुग आणि सत्ययुगाने. तर आता ज्या युगांबद्दल आपण बोलतोय ते महत्वाचं बनतं, कारण जे अंतर निर्माण होतं आपली सूर्यमाला आणि मोठा सूर्य, ज्याभोवती सगळी सूर्यमाला फिरतीये, जेवढी सूर्यमाला लांब जाईल तेवढी इथल्या जीवांची बुद्धिमत्ता कमी होत जाईल. म्हणून कलियुग ही अशी एक वेळ जेव्हा सर्वाधिक अंतर असतं. या जास्त अंतरामुळे मानवी बुद्धिमत्ता सर्वात कमी असते, आणि मग जसं ती जवळ जाऊ लागते मानवी बुद्धिमत्ता बहरू लागेल. खरं तर याबद्दल असंही म्हटलंय की मानवी यंत्रणेमधली विद्युत आणि चुंबकीय शक्ती समजण्याची आणि वापरण्याची मानवी क्षमता जसं आपण जवळ जाऊ ती वाढत जाईल, आणि जसं आपण लांब जाऊ तशी कमी होत जाईल. आज तुम्हाला माहितीये की तुमची बुद्धिमत्ता ही मुळात तुमचे मज्जातंतू मेंदूमध्ये किती तडतड करतात यावर अवलंबून आहे, हो ना? जर तुम्ही मेंदूच्या कार्याचं सिम्युलेशन पाहिलं तर तुम्ही पहाल की त्यात तडतड होतीये. आपण तो फोटो दाखवू शकतो का? आहे का आपल्याकडे? ब्लू ब्रेन प्रोजेक्ट. तर तुम्ही पहाल की त्यात कंपन दिसत आहेत, विजेच्या करंट सारखी तडतड दिसतीये, कारण ते किती विद्युत भार वाहू शकतं यावरच तुम्ही कितपत विचार करू शकता, किती स्पष्ट विचार करू शकता हे ठरेल. एक गोष्ट जी अलीकडे भौतिक शास्त्रज्ञांना सापडली आहे ती म्हणजे यौगिक शास्त्र हे पुष्कळ काळापासून सांगत आले आहेत. भौतिक शास्त्रज्ञ अशा ठिकाणी पोहोचले ते म्हणतायत की सूर्यमालेवर कार्य करणाऱ्या भौतिक नियमांकडे पाहून त्यांना वाटतंय की मानवी मेंदूच्या आणखी विकासासाठी जागा नाहीये. हे असं काय? याचं कारण जर तुम्ही मज्जातंतूंचा आकार वाढवला तर मेंदू जास्त सक्षम होईल, पण त्याला खूप जास्त विद्युत शक्ती लागेल. आता सध्या तुम्ही इथे बसलेले असताना तुमची 20% ऊर्जा तुमच्या मेंदूवर खर्च होतीये. 20% कॅलरी आता सध्या तुमच्या मेंदूमध्ये खर्च होत आहेत, बाकीचे 20% उर्वरित इतक्या मोठ्या शरीरासाठी 20% फक्त इथे खर्च होतीये तुमच्या मेंदूमध्ये, कारण मेंदू हा खूप जास्त ऊर्जा वापरणारा भाग आहे तुमच्या शरीराचा. समजा तुमचा मेंदू इतका मोठा झाला, तुम्हाला खूप जास्त ऊर्जा लागेल, तुम्हाला एवढं मोठं पोट लागेल त्याला आधार देण्यासाठी. मला माहिती आहे तुमच्यापैकी काही जण तो प्रयत्न करतायत, पण ते तसं काम करत नाही. जर तुम्ही इतका मोठा मेंदू तयार केला तुम्ही त्या मेंदूला लागणारी वीज पुरवू शकणार नाही. जर तुम्ही मज्जातंतूंची संख्या वाढवली मग तुम्ही तेवढ्याच विजेनी जास्त काम चालवू शकाल, पण मज्जातंतू आत्ता जसे पॅक केलेले आहेत याहून जास्त संख्या वाढवली तर सिग्नलची स्पष्टता निघून जाईल. अनेक हायपर ऍक्टिव्ह मुलांमध्ये हीच समस्या असते, त्यांच्या मेंदूमधल्या मज्जातंतूंची संख्या सामान्यांपेक्षा जास्त असते. ते खूप हुशार असतात पण सर्वत्र विखुरलेले असतात, त्यांना सरळ विचार करता येत नाहीत. ते खूप हुशार असतात अधूनमधून, पण त्यातून काहीच निष्पन्न होत नाहीत कारण स्पष्टता नसते. म्हणून जर तुम्ही आकार वाढवला तर त्याचा काही उपयोग नाही, जर तुम्ही संख्या वाढवली तरी काही उपयोग नाही. म्हणून ते म्हणतायत की भौतिक नियमांनुसार मानवी मेंदूला आणखी विकसित होणं शक्य नाहीये, पण आपण तो जास्त चांगला वापरायला शिकू शकतो. आत्ता सध्या तो अगदी ढोबळ पद्धतीने वापरतोय. पहा हा विद्युत करंट आहे. तर आकार वाढवल्याने किंवा मज्जातंतूंची संख्या वाढवणं शक्य नाहीये, म्हणून ते अशा निष्कर्षावर येत आहेत
की मानवी बुद्धिमत्ता आणखी सुधारणं शक्य नाहीये, पण ती जास्त चांगल्या पद्धतीने वापरली जाऊ शकते. आता सध्या आपण ज्या पद्धतीने वापरतोय ती अगदी ढोबळ पद्धत आहे. जर आपली तो वापरण्याची पद्धत आणखी विकसित झाली तर तुम्ही मेंदूची क्षमता, ते म्हणतायत, आत्तापेक्षा जवळपास 3000 पट जास्त वाढवू शकता. तुम्ही सध्या आहात त्यापेक्षा 3000 पट जास्त बुद्धिमान. हे खूपच विलक्षण असेल, नाही का? 3 पट जास्त सुद्धा खूपच मस्त असेल. तर आपण हे जास्त चांगलं वापरू शकतो, पण आपण मेंदू जास्त विकसित करू शकत नाही, कारण भौतिक नियम ते होऊ देत नाहीत. यौगिक विज्ञानांनी हे खूप आधी म्हणून ठेवलंय की मानवी बुद्धिमत्ता आणि मानवी शरीर आणखी विकसित होऊ शकत नाही, कारण आपण भौतिक नियम त्या मर्यादेपर्यंत पोहोचलेत. कारण ज्या प्रकारे पृथ्वी फिरते सूर्याभोवती आणि ज्या प्रकारे चंद्र फिरतो पृथ्वीभोवती, या सगळ्या गोष्टी त्यांच्या मर्यादेपर्यंत पोहोचल्या आहेत. मानवी शरीर त्या अंतिम क्षमतेपर्यंत पोहोचलंय, ते त्याहून पुढे जाऊ शकत नाही. पण त्याच वेळी यौगिक विज्ञान असं सुद्धा म्हणतं, पण तुमची हे वापरायची क्षमता वाढवली जाऊ शकते अनेक वेगवेगळ्या मार्गांनी. त्यापैकी एक गोष्ट ज्याबद्दल आपण आताच बोललो ती म्हणजे ब्रह्मचर्य. म्हणजे तुम्ही तुमच्या यंत्रणेत अशा प्रकारची ऊर्जा निर्माण करू शकता की जर तुमच्याकडे 10 मेंदू असले असते तर ते सगळ्यांना वीज पुरवू शकेल. जर तुमच्याकडे 25 मेंदू असते तर त्यांनाही वीज पुरवू शकेल. तुम्ही इथे बसून तुमच्या भोवती बसलेल्या 1000 मेंदूंना वीज पुरवू शकता आवश्यक ऊर्जा निर्माण करून, कुंडलिनी उंचावून, तुमच्या ऊर्जा पूर्ण जोमात आणून. तुम्ही हवं असल्यास 1000 मेंदूंना वीज देऊ शकता, तेवढी ऊर्जा आहे. म्हणून आपण म्हणतो, असे काही ऋषी आहेत ज्यांना 1000 हात असल्याचं म्हटलं जातं. 10000 हात हे असं का म्हटलं जातं? याचं कारण की जे 10000 लोक करू शकतील ते एक मनुष्य करतोय. अनेक प्रकारे आधुनिक तंत्रज्ञान तेच दर्शवतंय, बरं का? पण एका खूप आंतरिक पद्धतीने एक मनुष्य अशा प्रकारे असू शकतो की त्याची बुद्धिमत्ता 1000 लोकांना पुरू शकते, किंवा 10000 लोक, किंवा 1 लाख लोक. कारण इथे एक वेगळा मार्ग आहे यंत्रणेमध्ये ऊर्जा निर्माण करण्याचा. शास्त्रज्ञ आता शरीर सामान्य परिस्थितीमध्ये ऊर्जा कसं निर्माण करतं याकडे पाहतायत, आणि ते म्हणतायत, जर तुमच्याकडे अधिक मोठा मेंदू असेल तर तुम्ही त्याला वीज पुरवू शकणार नाही, पण ऊर्जा निर्माण करायचे इतर मार्ग आहेत. आणि तुम्हाला मोठ्या मेंदूची गरज नाही, तुम्हाला आणखी मज्जातंतूंची गरज नाही, तुम्हाला आणखी ऊर्जेची गरज आहे. जर तुमच्याकडे आणखी ऊर्जा असली, आणखी विकसित ऊर्जा असली, तुम्ही पहाल, हे पहा, जर तुम्हाला हा हॉल प्रकाशित करायचा असेल, अशी एक वेळ होती की तुम्हाला आपण 5000 वॅटचे बल्ब वापरत होतो. आज तुम्ही 100 वॅटचा हॅलाइट वापरता आणि त्यांनी काम होतं. आता ह्या हॉलमध्ये आम्ही, आमचे अमेरिकेतले एक साधक आम्हाला हे पाठवतायत, ते खूप शक्तिशाली LED लॅम्प तयार करतात. हे बल्ब 12 व्होल्टचे आहेत, ठीक आहे? 12 व्होल्टचे बल्ब ते संपूर्ण हॉल प्रकाशित करतील. 5 वर्षांपूर्वी याचा विचारही कुणी करू शकत नव्हतं. 12 व्होल्टच्या बल्बने तुम्ही एवढा मोठा हॉल प्रकाशित करणार आहात का? आम्ही ते करणार आहोत. तर खूप कमी वीज वापरून आपण जागा प्रकाशित करतोय, कारण ज्या प्रकारे आपण ऊर्जा वापरतोय आणि ती आणखी प्रभावी करणं, ती कशी काम करते, यामुळे आपली ती वापरण्याची क्षमता वाढते. जे LED लॅम्पला लागू आहे ते नक्कीच मानवी शरीर आणि मानवी मेंदूसाठी लागू होतं. तर योग विज्ञान याचा सतत शोध घेत असत. तर कल्की असं म्हणतात, या युगाच्या शेवटी येणार आहे, अंधकाराचं युग संपवण्यासाठी तो येणार आहे असं म्हणतात. हे पहा, काळाचं स्वरूप असं आहे की कुणालाच तो सुरू करण्याची गरज नाही, कुणालाच तो संपवण्याची गरज नाही, तो आपोआप पुढे जात राहतो. तुमच्यासोबत कदाचित काही घडणार नाही, पण वेळ पुढे जाईल, नाही का? या एका गोष्टीची तुम्ही खात्री ठेवू शकता. न जाणो कधी तुम्हाला एखादा वर मिळाला आणि तुम्ही अमर झालात. तुम्ही जरी अमर झालात
तरी तुम्ही वेळेला पुढे सरकण्यापासून थांबवू शकत नाही, नाही का? म्हणून कोणालाही कुठलं युग सुरू करण्याची गरज नाही किंवा संपवण्याची गरज नाही. एवढंच आहे की ते म्हणाले, कल्की येईल एका पांढऱ्या घोड्यावर बसून, पंख असलेला. आता जर घोड्याला पंख असले तर तो घोडा काही कामाचा नाही. घोड्याकडे मजबूत पाय हवे. नाही, मी काही चुकीचं बोलतोय का? घोड्याकडे चार चांगले पाय असले पाहिजेत. तो एक चांगला घोडा आहे. ज्या घोड्याला पंख आहे तो घोडा काही कामाचा नाही, हो की नाही? तर साहजिकच ते पांढऱ्या घोड्याबद्दल कव्यात्मक अर्थाने बोलत होते, खरोखरचा घोडा म्हणून नाही. ती एक उपमा आहे की लख प्रकाशाचं आगमन होईल, जेव्हा युगाचा अंत होईल, अंधकार निघून जाईल आणि प्रकाशाचं आगमन होईल आणि तो अंधकाराचा नाश करेल. जर तुम्ही, जर हॉलमध्ये अंधार असेल आता सध्या, जर तुम्ही एक लाईट लावला तर अंधाराचा नाश होतो की नाही? तर जे काव्यात्मक भाषेत बोललं गेलंय, जे उपमा वापरून व्यक्त केलं गेलंय, मूर्ख विज्ञान लोक किंवा मध्येच आलेले शोषणकर्ते ते सगळ्याला काळं पांढरं बघून तथ्य म्हणून स्वीकारतात. कपोल कल्पित तथ्य ही काव्यात्मक अभिव्यक्ती आहे. जशी सूर्यमाला फिरते ती अंधाऱ्या टप्प्यात जाते आणि जशी त्यातून बाहेर पडते तसा प्रकाशाचा उदय होतो. याचा आपल्यावर वर्षाव होईल. जरी तुम्हाला नको असेल तरी तुमचा मेंदू सक्रिय होईल, आणखी चांगल्या प्रकारे काम करू लागेल, कारण तुम्ही वेगळ्या युगात प्रवेश केलाय. जसं आपण काल याबद्दल बोलत होतो, आज सुद्धा चित्रांच्या पुस्तकात सुद्धा, लहान मुलांच्या मनामध्ये सुद्धा, माझी बुद्धी काम करायला लागली म्हणजे प्रकाश, हो की नाही? असंय की नाही? मला मस्त ब्राईट आयडिया सुचली. ब्राईट आयडिया, डार्क आयडिया नाही. समजलं तुम्हाला? कारण बुद्धिमत्तेचा नेहमीच मनुष्यांनी प्रकाशाशी संबंध जोडलाय. म्हणून पुराणांमध्ये म्हटलंय, एकदा का सूर्यमाला याच्या बाहेर पडली की प्रकाशाचा उदय होईल. हे खूप सुंदर प्रकारे व्यक्त केलंय. वेगवेगळ्या युगांमध्ये मनुष्य बुद्धिमत्तेच्या वेगवेगळ्या आयामांचा वापर करतात. संभाषणाचे वेगवेगळे आयाम. सत्ययुगात मन जास्त महत्वाचं बनेल. मन, बुद्धी नाही, मन जास्त महत्वाचं बनेल. कदाचित ही एकमेव संस्कृती आहे ज्यामध्ये आपण मन आणि बुद्धी यामध्ये फरक करतो. आजकाल आधुनिक विज्ञानी पहिल्यांदाच हा फरक करू लागले गेल्या दशकामध्ये. नाहीतर मन म्हणजे सगळं एक होतं, मन म्हणजे सगळं काही होतं. तर मन हे संभाषणाचं मुख्य साधन असेल आणि जगण्याचं सुद्धा. म्हणजे जर मला तुम्हाला काही म्हणायचं असेल, मला माईकची गरज नाही, मला ओरडून सुद्धा सांगायची गरज नाही. जर मी फक्त तसा विचार केला तर तुम्हाला ते समजतं. सत्ययुगामध्ये लोक क्वचितच बोलले, कारण मन हेच संभाषणाचं साधन होतं. जे काही करण्याची गरज होती ते फक्त मनानेच केलं गेलं. ते सगळं मनानी केलं असल्याने ते म्हणतात की अगदी गर्भारोहण सुद्धा मनानी घडून आलं. ते इतकं सुद्धा सांगतात की गर्भारोहणासाठी शारीरिक क्रियाची गरज नव्हती. मग जेव्हा त्रेतायुग आलं, डोळे महत्वाचे बनले. म्हणून तुम्ही बघाल, जेव्हा जीवन त्रेतायुगात पोहोचलं, त्रेतायुगात राहणाऱ्या लोकांची भाषा पाहिली तर ते कायम याबद्दल बोलतात. भारतातलं सर्वात सामान्य अभिवादनाचा प्रकार मी तुम्हाला पाहतोय. मला वाटलं अलीकडच्या या हॉलिवूड सिनेमामध्ये त्यांनी हे ICU खूप लोकप्रिय केलं. अवतार चित्रपट. या देशातलं सर्वात सामान्य अभिवादन जे होतं ते म्हणजे मी तुम्हाला पाहतोय. ठीक आहे, तुम्ही मला पाहताय, मग त्यात काय? नाही, तसं नाहीये. मी तुम्हाला पाहतोय म्हणजे मी तुम्हाला पाहू शकतोय अगदी आरपार. तर त्रेतायुगात लोक त्यांचे डोळे प्रभावी प्रकारे वापरू लागले.
याला म्हणतात नेत्रस्पर्श, म्हणजे तुम्ही कोणालाही तुमचे डोळे वापरून स्पर्श करू शकता. जेव्हा ते आणखी खाली गेलं, श्वास खूप महत्वाचा बनला. आपण आधीच याकडे पाहत होतो आज सकाळी की काल, की जिथे जिथे जीवनऊर्जा खूप उंचावलेल्या असतात तिथे तुम्ही पाहाल तुमची वासाची जाणीव खूप खूप तीक्ष्ण आणि संवेदनशील बनेल. तुम्ही हे जंगलात पाहू शकाल, तुमची वासाची जाणीव तुमच्या डोळ्यांपेक्षा, कानापेक्षा, मेंदूपेक्षा जास्त महत्वाची असते. तुम्हाला कळतं खरोखर? म्हणजे तुम्हाला असंच कळू शकतं की एखाद्या व्यक्तीसोबत काय घडतंय. अशा अर्थाने की आता काही महिन्यांपूर्वी, एका महिन्यापूर्वी आम्हाला आश्रमात एक असा पाहुणा पाहण्याचं सौभाग्य मिळालं जो होता एकिंग कोब्रा. आता तो त्याच्या जिभेचा वापर करतो लांबून तुमची चव घेण्यासाठी. तुम्ही जे काही आहात त्याची केमिस्ट्री त्याला माहिती असते. आता मी आणि काही ब्रह्मचारी त्याला हाताळतो, तो एका पाळीव कोबरासारखा दिसतो. आम्ही त्याच्याशी असेच खेळत होतो, पण तो पाळीव नाहीये, तो अत्यंत विषारी आहे. तो इतक्या पटकन हालचाल करू शकतो आणि जर तो तुम्हाला चावला तर तुमच्याकडे फक्त 8 ते 10 मिनिटं आहेत. तर तुमच्याकडे फक्त 8 ते 10 मिनिटं आहेत एवढाच वेळ देतो तो. खूप विषारी आहे, त्याच्यात एक हती मारण्या इतकं विष आहे. पण आम्ही त्याला आरामात हाताळतोय, कारण आम्हाला हे समजतंय की जर तुम्ही तुमच्या यंत्रणेत चुकीची केमिस्ट्री निर्माण केली नाही तर तो तुमच्यासोबत आरामात राहील. नाग हा असा एकमेव प्राणी आहे जो तुमच्या केमिस्ट्री प्रति इतका संवेदनशील आहे. सगळे मांसाहारी प्राणी आणि जवळपास सगळे जंगली प्राणी तुमच्या केमिस्ट्री प्रति संवेदनशील असतातच, पण खास करून एक साप खूप जास्त संवेदनशील असतो. तुम्ही जंगलात जाऊन त्याला असंच एक विषारी साप असा उचलू शकता, डोक्याला असं पकडून नाही अगदी असंच तो सहज येईल जर तुम्ही पूर्ण आरामात असला तर. जर तुम्ही थोडे जरी तणावात असाल, जर तुमच्या केमिस्ट्रीमध्ये थोडी जरी चिंता, थोडी जरी भीती, तर संपलं, तो तुमच्यावर हल्ला करेल, कारण त्याला लगेच कळतं की तुमच्या यंत्रणेत काय घडतंय. तर त्याला याचा एका ठराविक प्रकारे बोध होतोय, योगी लोक का एखादा नाग त्यांच्यासोबत ठेवत असतात आणि शिवाकडे सुद्धा एक नाग आहे. याचं कारण, या धरतीवर जेवढ्या प्रकारचे जीव आहेत त्यामध्ये नागाच्या बाबतीत त्याच्या भोवती सर्वाधिक प्रमाणात आकाशीय आभा असते. याचा अर्थ त्याची बोधशक्ती सर्वोत्तम आहे. म्हणून बोध घेण्यासाठी या प्राण्याची मदत होते आणि त्याच्या बोधशक्तीपुढे सर्व योगी नतमस्तक होतात, कारण त्याची बोधशक्ती बहुतेक मनुष्यांहून कितीतरी जास्त असते, कारण त्याच्या भोवती तो आकाशीय आभा निर्माण करतो. म्हणून तुम्ही पाहाल कथेमध्ये अनेक समुदाय आहेत ज्यांना नाग लोक म्हटलंय. त्यांच्याकडे आवश्यक साधना आहे एक ठराविक प्रकारची आकाशीय आभा निर्माण करण्यासाठी, जेणेकरून ते बोध घेऊ शकतील अशा गोष्टींचा ज्याचा कोणाला बोध होऊ शकत नाही. कारण केवळ ज्याचा तुम्हाला बोध होतो तेच तुम्ही जाणता, बाकी सगळं काही कामाचं नाही हो ना. ते कदाचित मी म्हणालो असेल, कदाचित एखादा देव बोलला असेल, एखाद्या पवित्र ग्रंथात लिहिलं असेल, पण ते काही कामाचं नाही जर तुम्हाला त्याचा बोध झाला नसेल तर. तर हे बोधशक्तीचे आयाम, मानसिक बोध, दृष्टीचा बोध वासाद्वारे, आणि आता जेव्हा कलियुगाची वेळ येते मनुष्य जीव पूर्णपणे तोंडी बनतात, त्यांचं तोंड सर्वात महत्वाचं बनतं. तर तुम्ही हे समजलं पाहिजे, ही सूर्यमाला या युगांमध्ये जातीये अशा प्रकारे जर तुम्ही त्याच्याशी सुसंगत असाल तर तुम्ही सुद्धा या युगांसोबत जात आहात. जर तुम्ही त्याच्या वर असाल तर तुम्ही हवं तिथे राहू शकता. जर तुम्ही स्वतःच्याच गोष्टींमध्ये अडकले असाल तर पृथ्वी कदाचित सत्ययुगात असेल, पण तुम्ही तुमच्या कलियुगात असाल. तर प्रत्येक व्यक्तीकडे हे स्वातंत्र्य आहे की एकतर त्या युगाच्या पलीकडे जाऊ शकतो, किंवा मग त्या युगाने चिरडला जाऊ शकतो, किंवा ते असं तसं त्या युगावर स्वार होऊ शकतो. या तीनही शक्यता आहेत. तर कलियुग किंवा कलियुगाच्या अंताला
म्हणतात, कल्की एका पांढऱ्या घोड्यावर बसून येईल ज्याला पंख असतील. प्लीज पंख असलेला घोडा घेऊ नका स्वतःसाठी, पाय असलेला घोडा घ्या. हे विचित्र आहे, नाही का? पण ते काव्यात्मक अर्थाने बोललं गेलं होतं, कारण प्रकाश किंवा बुद्धिमत्ता तुमच्या आतूनच यायची गरज नाही, ती एका स्वर्गीय परिस्थितीमुळे तुमच्याकडे येते, कारण सूर्यमाला त्या टप्प्यातून पुढे जात असल्याने तुमची बुद्धिमत्ता उजळून जाईल. आणि ही निसर्गाकडून मिळालेली भेट आहे, त्याचा तुमच्यावर वर्षाव होतोय. ही एक स्वर्गीय भेट आहे. ही स्वर्गीय भेट असल्याने आणि काही नक्षत्र आहेत ज्यांना उडणाऱ्या घोड्याच्या रूपात ओळखलं जातं, हे माहितीये तुम्हाला? काही ठराविक नक्षत्र आहे जे उडणाऱ्या घोड्यासारखे पाहिले जातात. ते म्हणाले की हे वरून तुमच्याकडे येईल आणि तुमच्या अंधकाराचा नाश करेल. जर तुम्हाला अंधकाराचा नाश करायचा असेल तर कोणालाही कुठल्या घोड्यावर उडत खाली येण्याची गरज नाही. जर तुम्ही एखादा छोटा लाईट सुरू केला तर अंधकाराचा नाश होईल. अंधकार ही सर्वात नाजूक गोष्ट आहे, पण त्यापासून सुद्धा लोक सुटू शकत नाहीत, कारण ते चुकीच्या पद्धती वापरतायत. समजा आम्ही इथले दिवे बंद केले आणि अंधार केला आणि तुम्ही ठरवलं, समजा या हॉलमध्ये खूप कचरा आहे, जर मी तुम्हाला सांगितलं हॉल साफ करा, तुम्ही सगळ्यांनी जर उत्साहाने केलं तर कदाचित 15 मिनिटांमध्ये तुम्ही हा हॉल स्वच्छ करू शकाल. आता हॉलमध्ये अंधार आहे, मी तुम्हाला सांगितलं हॉलमधून हा अंधार जरा बाहेर काढा, जर तुम्ही सगळ्यांनी खूप उत्साहाने प्रयत्न केला, मरेपर्यंत जरी तुम्ही केलं तरी तो जाणार नाही, पण जर तुम्ही एक लाईट सुरू केला तर तो निघून जाईल. हेच अंधकाराचं स्वरूप आहे. म्हणूनच एक प्रकाशमान जीव उडत्या घोड्यावर बसून खाली आला आणि त्यांनी अंधकार नष्ट केला. तुम्ही तुमच्या आत तो अजूनही जिवंत ठेवला असेल तर वेगळी गोष्ट आहे.